Hello students, my name is Yasir Sayed. I'm currently working as secondary teacher in ZP Primary School, Kalas Budruk, Taluka Akole, District Ahmednagar. Today I'm going to conduct the topic of subject English. The name of the topic is written, which is vocabulary, and subtopic is meaningful words. Let's wait for another 2 minutes so that other students will also join. And then we will start. Let's start. Vocabulary. What do you mean by vocabulary? आपण वोकॅब्युलरी शब्द हा खूप वेळा ऐकला असेल. वोकॅब्युलरीचा अर्थ काय होतो? वोकॅब्युलरी म्हणजे शब्द संग्रह आणि मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे अर्थपूर्ण शब्द. बरोबर. तर स्कॉलरशिप परीक्षेत इंग्रजी प्रश्नांचे आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी भाषांतरात दिले जात नाही, पण आपण समजण्यासाठी सर्व गोष्टी मराठीत सुद्धा समजून घेऊ. फर्स्ट थिंग विच वी आर गोइंग टू स्टडी इन दिस टॉपिक, जी आपण पहिली गोष्ट शिकणार आहोत, ती गोष्ट आहे रायटिंग मिनिंगफुल वर्ड्स युझिंग गिव्हन क्लूज. क्लूज म्हणजे सूचना. तर त्याचा अर्थ होतो ज्या सूचना आपल्याला दिलेल्या असतील त्याच्यावरून आपण एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. तर इथे वोकॅब्युलरी बरोबर आपल्याला जनरल नॉलेज सुद्धा हवंय. आपण हा टॉपिक काही एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणांबरोबर शिकून घेऊयात. पहिला आहे, मी क्वेश्चन लिहितो त्याने तुम्हाला फायदा होईल. The first question is,
फाइंड आउट द वर्ड विच इज रिलेटेड टू पार्ट्स ऑफ प्लांट्स. Find out the word which is related to parts of the plants, and the few words are given like leaves, flowers, stem, and the fourth word we have to find. आता या प्रश्नाचा अर्थ काय होतो? Find out म्हणजे ओळखायचं आहे the word शब्द which is related, related म्हणजे संबंधित, म्हणजे संबंधित parts of plants, जे वनस्पती असतात वनस्पतीच्या भागाशी. पहिला आहे लीव्स, लीव्स म्हणजे पाने. दुसरा आहे फ्लावर्स, फ्लावर्स म्हणजे फुले. स्टेम, स्टेम म्हणजे खोड. आता इथे चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. पहिला ऑप्शन आहे बाग, दुसरा ऑप्शन पिदर, तिसरा ऑप्शन मॉन, चौथा ऑप्शन सॉइल. मी याची अर्थ लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. लीव्सचा अर्थ असतो पान, फ्लावर्स म्हणजे फुले, ते म्हणजे बाग म्हणजे तुला माहितीये बागचा अर्थ होतो झाडाची साल. पिदल पिदल म्हणजे पंख. हॉर्न, हॉर्न म्हणजे शिंग. आणि सॉइल म्हणजे माती. तर तुमच्यासाठी 5 सेकंद आहेत मनात त्या मनात विचार करून उत्तर सांगायचं नाहीये. आपण 5 सेकंदानंतर डिस्कस करूयात. पहिलं झाडाशी संबंधित काय काय आहे? झाडाचे जे भाग असतात, पाने ऑब्व्हियसली झाडाची भाग आहे, झाडाचा भाग आहे. फुलं झाडाचा भाग आहे. खोड झाडाचा भाग आहे. आता पंख, झाडाला पंख असतात का? ऑब्व्हियसली नसतात. म्हणजे हा ऑप्शन करेक्ट नाहीये. शिंग, झाडाला शिंग असतं का? ऑब्व्हियसली नाही. म्हणजे हॉर्न ऑप्शन पण करेक्ट नाहीये. नेक्स्ट, झाडाला माती असते का? झाड मातीत येतं पण माती हा झाडाचा भाग नाहीये, त्याशिवाय माती पण ऑप्शन नसेल. पण झाडाला साल असते, बाग, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो बाग. त्याशिवाय करेक्ट ऑप्शन कोणता झाला? बाग. ज्यांना पण पहिलं ऑप्शन करेक्ट वाटलं असेल त्यांच्यासाठी अभिनंदन. तुम्हाला हवेचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, रीड द सेंटेंस, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव. टू कंप्लीट he has gone outside to find a dash as he wanted. To throw
आपल्याला ऑप्शन दिले आहेत. पहिला ऑप्शन बी आणि बी, दोन जागे रिकाम्या जागा भरायच्या आहेत त्याच्यामध्ये दोन शब्द दिलेले आहेत. दुसरा ऑप्शन आहे बी आणि बी, स्पेलिंग वेगवेगळी आहे पण प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग वेगवेगळी असेल तरी उच्चार सेम येतोय. नेक्स्ट आहे बी आणि बी, चौथा ऑप्शन आहे बी आणि बी. सगळ्यांचा जो प्रश्न दिलाय त्याचा अर्थ समजून घेऊया. रीड द सेंटेन्स म्हणजे आपल्याला वाक्य वाचायचंय, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडायचा टू कम्प्लीट द सेंटेन्स, हे वाक्य पूर्ण करण्यासाठी. वाक्य काय दिलंय, ही हॅज गॉन आउटसाइड, तो बाहेर गेलेला आहे. टू फाइंड अ, शोधण्यासाठी एक, त्याच्या पुढे काय शोधण्यासाठी गेलाय ते फाइंड करायचंय. अँड ही वॉन्टेड टू थ्रो, त्याला फेकायचं होतं. काय फेकायचं होतं, अ आपल्याला फाइंड करायचंय. त्याच्यात पहिलं ऑप्शन आहे बीन, बीन या बीनचा अर्थ काय होतो, पहिलावाला जो बीन आहे त्याचा अर्थ होतो होते, बी डबल डबल ई एन, बीन म्हणजे होते. बी एन बीन हा शब्द तुम्ही एका अजून एका शब्दाबरोबर ऐकला असेल, डस्ट बीन, कचऱ्याचा डबा, तर बीनचा अर्थ होतो डबा. नेक्स्ट बी आय बघितला पण बी म्हणजे डबा. नेक्स्ट बीई ए एन, बीन म्हणजे हा बी म्हणजे बी. नेक्स्ट बी एन अगेन बी, बी आय बीन म्हणजे डबा, बी आय बीन म्हणजे परत डबा, आणि बी डबल ई एन म्हणजे होते. आता बघूयात आपण, ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड अ, तो बाहेर गेला होता शोधण्यासाठी. काय शोधण्यासाठी, होते असं तर काही नसतं, तो होते शोधण्यासाठी गेला. तर पहिला ऑप्शन रॉंग होतो. दुसरा ऑप्शन, तो बाहेर गेला होता शोधण्यासाठी, डबा असू शकत. एज ही वॉन्टेड टू थ्रो अ, जेणेकरून त्याला फेकायचं होतं. काय फेकायचं होतं, बी हा ऑप्शन करेक्ट असू शकतो. आपण बाकीचे दोन ऑप्शन आधी चेक करूयात, मग चेक करू कोणता ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट बी, तो बाहेर गेला होता शोधण्यासाठी, काय बी शोधण्यासाठी, कारण त्याला डबा फेकायचा होता. हे पण करेक्ट नसेल. आणि चौथा, तो बाहेर गेला होता डबा शोधण्यासाठी, कारण त्याला होते फेकायचं होतं. असं पण काही नसतं. जे आपल्याला एकच ऑप्शन करेक्ट मिळतोय तो आहे ऑप्शन नंबर टू. आता काय होतं, तो बाहेर गेला होता डबा शोधण्यासाठी, जेणेकरून त्याला बी फेकायचं होतं, त्याच्या डब्यात बी टाकायचं होतं. समजलं असेल, हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण तिसरा प्रश्न घेऊयात. तुम्हाला मे बी माहित पण असेल, स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये प्रत्येक दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये पहिली भाषा आणि गणित असतं, दुसऱ्या पेपरमध्ये तिसरी भाषा म्हणजे इंग्लिश आणि बुद्धिमत्ता असतं, बरोबर. तर प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त 20% प्रश्न असे असतात ज्याचे दोन ऑप्शन करेक्ट असतात. तर त्या टाईपचा एक प्रश्न घेऊयात आपण, जिथे दोन ऑप्शन करेक्ट. चूज
टू करेक्ट ऑल्टरनेटिव. टू फॉर्म द मीनिंगफुल वर्ड्स एंड कंप्लीट द वे. I lash. आप लाश दोन शोधायचे. ऑप्शन आहेत लीड, सेकंड ऑप्शन आहे ग्रे, थर्ड ऑप्शन आहे ब्रू, फोर्थ ऑप्शन आहे लेट. चूज टू करेक्ट ऑल्टरनेटिव्ह म्हणजे आपल्याला दोन बरोबर पर्याय निवडायचे टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स, जेणेकरून आपले दोन मिनिंगफुल वर्ड बनतील अँड कम्प्लीट द वे. हे जे शब्द जाळं आहे ते बनवण्यासाठी जो जाल दत्ता आपण याला म्हणतो, जाल दत्ता बोलू शकतो. वेब म्हणजे स्पायडरमॅन वाला वेब नाही, वेबचा अर्थ काय होतो जाल. इथे काय होईल हा झाला जाल दत्ता. आय आहे आणि लॅश आहे, तर तुम्ही आय लॅश शब्द म्हणून ऐकला असेल. आज करून गर्ल्स ने व्यवस्थित पण ऐकला असेल हा. नेक्स्ट आहे आय बॉल. सायन्स स्टुडंट्स जे पण सायन्स व्यवस्थितपणे स्टडी करतात आय बॉल शब्द ऐकला असेल. आय लॅश काय होतो पापणी, जे पापणीचे केस असतात ना ते, याला आपण पूर्ण लिहू होतो पापणीचे केस. नेक्स्ट आय बॉल, जे डोळ्यामध्ये गोल असत नंतर नेत्र बोल आय बॉल. इथून आपल्याला कळत आहे की दोन शब्द मिळून आपल्याला एक शब्द बनतोय. जसं हा तिकडे झाला आय लॅश, इकडे झाला आय बॉल. तर बघूयात आता काय कोणता शब्द बनतो. इकडे आय पहिला ऑप्शन काय आय लीड, दुसरा म्हणतोय आय ग्रे, तिसरा वेळ आय ग्रो आणि आय ले. आता ग्रे शब्द तर सगळ्यांनी ऐकलेला असेल. ग्रे म्हणजे होतो कलर एक करडा रंग. हा आय ग्रे असा शब्द तर बनणार नाहीये. लेड सुद्धा ऐकलं असेल आपल्या पेन्सिल मध्ये जे लेड असतं त्याला आपण शिस म्हणतो. आय लेड हा पण शब्द होत नाही. आणि क्वेश्चन मध्येच दिलं होतं चूज टू करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. हे दोन ऑप्शन रॉंग आहेत जे कन्फर्म आहे फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन करेक्ट असेल. आता याचा आपण अर्थ पण बघूया. आय लीड, आय लीडचा अर्थ असतो पापणी. तो तांबडीचा पार्ट असतो ना डोळ्याच्या वर हा पार्ट, त्याला म्हणतो आपण आय लीड. नेक्स्ट आयब्रो, भुवया हा होतो आयब्रो. हवं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. आता जो पुढचा क्वेश्चन आहे आपला चौथा क्वेश्चन थोडा मोठा क्वेश्चन आहे, वरून टेट वगैरे पण रद्द करतो.
नेक्स्ट क्वेश्चन इज फोर्थ क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव. त्यांनी दिलेलं आहे मनोज इज गुड. आता मनोज चांगला आहे त्यासाठी त्यांनी चार गोष्टी दिली आहे. पहिली गोष्ट स्लायसिंग कटिंग और चॉपिंग. फ्रूट्स and vegetables. Try it. He can also pick it. He can also prepare tasty salad. He likes sifting grain and flour. Four times. Even he can. Shake peas and green bran. Question aside, by reading this, we can say that Manoj can become a good what? Pahila option ahe. Vegetable vendor. Dusra option ahe. Shopkeeper. तीसरा ऑप्शन आहे वेटर. आणि चौथा ऑप्शन आहे प्रश्न व्यवस्थित तुमच्या मनातल्या मनात वाचून घ्या एकदा आणि बघा समजतोय का. उत्तर समजत असेल तर मनातल्या मनात मार्क करा, आपण डिस्कस करूयात, बघूयात तुमचं उत्तर बरोबर येतं की नाही. 10 सेकंड त्यासाठी. आता क्वेश्चन काय तो समजून घेऊ आपण. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. मनोज इज गुड ऍट, मनोज चांगला आहे कोणत्या कामांमध्ये? स्लायसिंग. आपल्याला माहिती आपण टोमॅटो काकडी स्लाइस करतो स्लायसिंग मध्ये. कटिंग जे व्हेजिटेबल्स वगैरे कट करतो ते. चॉपिंग भाज्या वगैरे तोडतो. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे स्लायसिंग कटिंग आणि चॉपिंग मध्ये चांगला येतो. काय स्लाइस कट आणि चॉप करतो? फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. सेकंड ही कॅन ऑल्सो प्रिपेअर टेस्टी सलाड. सलाड म्हणजे कोशिंबीर, तो टेस्टी कोशिंबीर सुद्धा बनवतो. नेक्स्ट ही लाईक्स सिफ्टिंग ग्रेन अँड फ्लोर. सिफ्टिंगचा अर्थ काय होतो? हा मे बी तुमच्यासाठी नवीन शब्द असेल. सिफ्ट टू सिफ्ट. सिफ्ट म्हणजे चाळणे.
धान्य आणि पीठ तो त्याला चाळायला आवडतं. नेक्स्ट, इवन ही कॅन शेक पीस अँड ग्रीन ग्रास. आता हा पण शब्द मी तुमच्यासाठी नवीन शब्द, शेल. शेल म्हणजे सोलणी. पीस म्हणजे वटाणा, त्याला वटाणा सुद्धा सोलता येतो. ग्रीन ग्राम, ग्रीन म्हणजे माहिती सगळ्यांना हिरव. ग्राम म्हणजे हा मॅथ्स वाला ग्राम नाही, युनिट नाही आहे सायन्स किंवा मॅथ्स वाला. ग्रामचा अर्थ होतो इंग्लिश मध्ये हरभरा. ग्रीन ग्राम म्हणजे हरभरा. ठीक आहे, तर त्याच्याकडे हे स्किल्स आहेत. तर क्वेश्चन असा आहे, बाय रीडिंग दिस, आपण वाचले आहे ऑलरेडी, वी कॅन से दॅट, आपण सांगू शकतो मनोज कॅन बिकम अ गुड. मनोज एक चांगला काय बनू शकतो? त्यासाठी ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे व्हेजिटेबल वेंडर, म्हणजे भाज्यांचा व्यापारी. दुसरा ऑप्शन आहे शॉपकीपर, म्हणजे दुकानदार. तिसरा ऑप्शन आहे वेटर, जो रेस्टॉरंट मध्ये वगैरे वेटर असतो तो वेटर. चौथा आहे शेफ, शेफ म्हणजे आचार्य. त्याची स्पेलिंग जरी सीएच नाही येत असली तरी त्याचं प्रोनाउन्सिएशन चेप होत नाही. त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं? शेप. तर उत्तर तुम्हाला कळायलाच असेल ऑब्विसली, जर तो व्हेजिटेबलचा म्हणजे भाज्यांचा व्यापारी जर असेल तर त्याला टेस्टी सलाड बनवण्यात येत असेल किंवा नसेल काही अर्थ नाहीये. नेक्स्ट, शॉपकीपर, दुकानदार. गरज नाहीये त्याला एखाद्या दुकानदाराला टेस्टी सलाड बनवण्याची किंवा फ्रुट्स व्हेजिटेबल्स कट करण्याची गरज नसते. वेटर, वेटर हे जे कस्टमर्स येतात त्यांना मॅनेज करायचं काम करतात. वेटरकडे सुद्धा हे स्किल्स असण्याची गरज नाहीये. पण शेफ, एखादा जर आचारी असेल तर त्याच्याकडे हे चारीचे स्किल असायलाच हवेत. त्याला भाज्या कट, भाज्या आणि फळे कट करता आली पाहिजेत. त्याला टेस्टी सलाड बनवता आला पाहिजे. त्याला गहू आणि पीठ चाळता आलं पाहिजे. त्याच्यानंतर वाटाणा सुद्धा आला पाहिजे, हरभरे सुद्धा आले पाहिजे. आन्सर काय? शेप, आचार्य. आय होप समजलं असेल तुम्हाला हे. हवं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. या टॉपिकचा पाचवा प्रश्न दिला जाता. क्वेश्चन इज, चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन. Sentences as dash as a V. English मतलब V, मराठी मतलब नहीं. पहला ऑप्शन है हेल्दी. दूसरा ऑप्शन है किडल. तीसरा ऑप्शन है एक्टिव. आणि चौथा ऑप्शन आहे बिझी. तर चूज द करेक्ट वर्ड, आपल्याला बरोबर शब्द ओळखायचा आहे. ऑफ कंपॅरिझन, कंपॅरिझन म्हणजे तुलना करण्यासाठी, तुलना करायची आपल्याला. तर ऍज डॅश ऍज अ बी, बीचा अर्थ काय होतो? मधमाशी.
तर मधमाशी कशी असते? हेल्दी असते, आयडल असते, इडल असते, ऍक्टिव्ह असते की बिझी असते? आता मेली तुम्हाला या 40 शब्दांचे अर्थ माहित असतील. आपण या 40 शब्दांचे अर्थ आधी बघूयात. हेल्दी म्हणजे निरोगी, इडल म्हणजे निष्क्रिय, ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय. आणि बिझी म्हणजे व्यस्त. असं तुम्ही सांगू शकता मधमाशी निरोगी असते का? सांगू नाही शकत. निष्क्रिय असते का? अजिबात नाही. असं तर नसतं की ती आरामात बसलेली असते. नाही, सक्रिय ऍक्टिव्ह असते, पण त्याच्यापेक्षा जास्त ती बिझी असते, व्यस्त असते. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे बिझी, व्यस्त. आयोग समजलं असेल. स्क्रीनशॉट काढून घ्या. मधमाशी ही नेहमी फुलांमधून जो पण गोड पदार्थ असतो तो काढण्यामध्ये व्यस्त असते, बिझी असते. आता मी तुम्हाला दोन वाक्य देतो. त्या वाक्यात बद्दल तुम्ही काय विचार करू शकता ते बघा. पहिलं वाक्य आहे द न्यू लॅम्प हॅड गुड लाईफ फॉर ग्रीडिंग. नेक्स्ट दुसरं वाक्य आहे मॅग्नेशियम अगेन सायन्स आले. आपण सातवी येते शिकलेलो एलिमेंट्स मॅग्नेशियम इज ऑल्सो an element is a light metal. Magnesium is metal as well, which is light. इकडे जर बघितलं द न्यू लॅम्प हॅड गुड लाईट फॉर रीडिंग, लाईट वर्ड आलं. मॅग्नेशियम इज अ लाईट मेटल, इकडे पण लाईट वर्ड आलेलं आहे. या दोघांबद्दल काय विचार करू शकतो तुम्ही विचार करा. तोपर्यंत अजून मी एक काम करतो, दोन वाक्य अजून घेतो. ही डीड नॉट टेक एनीथिंग during the past. Next what kya hai? She speaks fast. Ikde pan he did not take anything during the past. She speaks fast. Fast hai word don marila hai. तर विचार करा की हे जे पहिले दोन सेंटेन्सेस लिहिले होते तिकडे दोन्हीमध्ये लाईटचा अर्थ सेम आहे का? नंतरचे दोन सेंटेन्स लिहिले तिकडे दोघांमध्ये फास्टचा अर्थ सेम आहे का? फास्ट म्हणजे जलद, सगळ्यांना माहिती आहे. तर ही डिड नॉट टेक एनिथिंग, तो काहीच घेत नाही म्हणजे काहीच अर्जित करीत नाही म्हणजे काहीच खात नाही ड्युरिंग द फास्ट. जलद मध्ये किंवा जलद असताना, बरोबर, जलद असताना तो काही खात नाही.
आणि इकडे शी स्पीक्स फास्ट, काही पहिल्या पहिला जो वाक्य आहे त्याला काही अर्थ आहे का? तो जलद असताना काहीच खात नाही, म्हणजे इकडे ऑब्विसली फास्ट चा अर्थ काही वेगळा असेल. आता लाईट शब्द तुम्हाला समजण्यासाठी इझी आहे, त्याच्याने तो पहिला दिला होता. लाईट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जो प्रकाश असतो तो. द न्यू लॅम्प हॅड गुड लाईट, नवीन दिव्याला चांगली लाईट आहे फॉर रीडिंग, वाचनासाठी. आणि दुसरा मॅग्नेशियम इज अ लाईट मेटल, मॅग्नेशियम हा प्रकाशित मेटल आहे किंवा प्रकाश मेटल आहे असं काही असेल? ऑब्विसली नाही. तर इकडे दोन्ही वाक्यांमध्ये लाईट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आले आहेत. जसं पहिलं द न्यू लॅम्प हॅड अ गुड लाईट, इकडे काय आहे ऑब्विसली प्रकाश होते फॉर रीडिंग. पण दुसरं याच्यात मॅग्नेशियम इज अ लाईट मेटल, म्हणजे हा प्रकाश मेटल असं तर नाहीये, करेक्ट? पण इकडे लाईट म्हणजे आपण हे पण ऐकलं असेल, आपण खूप लाईट लाईट खातो, लाईट खातो म्हणजे काय प्रकाश तर खात नाही ऍक्च्युली, लाईट म्हणजे थोडं खातो बरोबर, किंवा हलक खातो. इथे लाईटचा अर्थ काय होतो? हलक. तसं तिकडे शी स्पीक्स फास्ट, ती जलद गतीने बोलते, तिकडे फास्टचा अर्थ काय होतो? जलद. पण ही डीड नॉट टेक एनिथिंग ड्युरिंग द फास्ट, इकडे फास्ट अर्थ काय होतो? उपवास. तो उपवासामध्ये काहीच खात, करेक्ट? तर स्पेलिंग पण सेम आहे, सेम वर्ड आहे, पण वेगवेगळ्या सेंटेन्सेस मध्ये त्याचा मिनिंग वेगवेगळा होतो, करेक्ट? तर वाक्यानुसार एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ, दॅट इज वेगवेगळे मिनिंग येऊ शकतात, डिफरंट मिनिंग. सो त्याच्यामुळे आपला न्यू टॉपिक आहे रायटिंग कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स, म्हणजे त्या सेंटेन्सनुसार आपल्याला मिनिंग लिहायचं आहे त्या शब्दाचं, संदर्भासंबंधी शब्दांचे अर्थ लिहिणे. हा आहे आपला न्यू टॉपिक. आता याचे काही क्वेश्चन्स घेऊयात आपण आणि सॉल्व्ह करूयात. पहिला आहे द फार्मर सर्च हिज लॉस्ट बुल in every nook and corner. Take it in every nook and corner. These are words I get up earth later. तर प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये असतात की फाइंड आउट द कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग ऑफ द वर्ड्स विच आर अंडरलाईन, जे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत त्याचा कॉन्टेक्स्च्युअल म्हणजे शब्द त्या सेंटेन्स मध्ये जो मिनिंग आलाय तो लिहायचा. चार ऑप्शन्स असेल, फर्स्ट एव्हरीवेअर, सेकंड in all corners, third in every shape, and fourth on every meadow. इकडे आपण आधी अर्थ बघूयात शब्दांचे. द फार्मर, फार्मर सगळ्यांना माहिती आहे, फार्मर म्हणजे शेतकरी. सर्च्ड, सर्च म्हणजे शोधलं. हिज लॉस्ट बुल, लॉस्ट म्हणजे गमावलेला. बुल, बुलचा अर्थ काय होतो? बैल.
इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. आता इन एव्हरी नूक अँड कॉर्नरचा अर्थ तो काना होतोय. हा शब्द तुम्ही खूप वेळा युज करता मराठीमध्ये. पोलिसांनी चोराचा शोध कानाकोपऱ्यात घेतला पण चोर सापडला नाही, बरोबर. तर कानाकोपऱ्यासाठी कोणता ऑप्शन करेक्ट होईल? तिकडे पहिला ऑप्शन आहे एव्हरीवेअर. एव्हरीवेअर म्हणजे सर्व जागी. इन ऑल कॉर्नर्स, ऑल म्हणजे सगळे, कॉर्नर म्हणजे कोपरा, सगळ्या कोपऱ्यात. नेक्स्ट, इन एव्हरी शेड. शेड सगळ्यांना माहितीये आपल्या जनावरांचं शेड जे असतं ते. तर प्रत्येक शेड मध्ये ऑन एव्हरी मिडो. मिडो म्हणजे पुरण जे असतात तो प्रत्येक पुरणांमध्ये. मिडो म्हणजे पुरण, प्रत्येक पुरण. तर समजा तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुमचा बैल गमावलेला आहे, हरवलाय, तर तुम्ही कुठे शोधाल त्याला? काना कोपऱ्यात. त्याचा अर्थ काय होतो? सर्व जागी शोधाल की सगळ्या कोपऱ्यातच शोधाल की प्रत्येक शेड मध्ये शोधाल की फक्त कुरणांमध्ये शोधाल? आय होप तुम्ही मनात विचार केला असेल कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. आता इकडे प्रत्येक कॉर्नर मध्ये, याचा अर्थ काय होतो? फक्त प्रत्येक कोपऱ्यात आपण शोधणार. तर जिकडे कोपरा नाहीये तिकडे तिकडे पण शोधावं लागेल. म्हणजे हा ऑप्शन करेक्ट नाहीये. प्रत्येक शेड मध्ये गरजेचं तर नाहीये की बैल फक्त शेड मध्येच असेल, कुठेही रानावनात जाऊ शकतो. हा पण ऑप्शन रॉंग आहे. ऑन एव्हरी मिडो म्हणजे फक्त कुरणांमध्ये जाईल का बैल? नाही, बैल तर कुठेही जाऊ शकतो, एखाद्या डोंगरावर पण जाऊ शकतो. पहिला ऑप्शन काय होता? एव्हरी वेअर म्हणजे सर्व जागी. तर करेक्ट ऑप्शन काय होतो? एव्हरी वेअर म्हणजे सर्व जागी. हवं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. आय होप समजलं असेल. आता आपण दुसरा प्रश्न घेऊयात कॉन्टेक्स्चुअल मीनिंग वरती. दुसरा प्रश्न आहे लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. इकडे त्यांनी जो शब्द अंडरलाईन केला आहे तो आहे अप्स अँड डाऊन्स. त्यासाठी ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे हाय अँड लो. दुसरा ऑप्शन आहे गुड अँड बॅड फॉर्च्युन. तिसरा आहे डेंजर. चौथा आहे रिस्की सिच्युएशन. प्रश्न एकदा वाचून घ्या, बघा कोणत्या शब्दाचे अर्थ समजता येते, कोणत्या शब्दाचे अर्थ नाही समजत येत. आपण एक एक करून सगळे शब्दांचे अर्थ बघूयात. पहिला आहे लाईफ इज फुल ऑफ, म्हणजे आयुष्य कसं आहे? अप्स अँड डाऊन्स. अप्स अँड डाऊन्स, अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली, त्याला आपण चढ उतार म्हणू शकतो. ते होईल अप्स अँड डाऊन्स म्हणजे चढ उतार. म्हणजे आपल्या आयुष्यात खूप सारे चढ उतार येतात, बरोबर. तर चढ उताराच्या संबंधित कोणता ऑप्शन करेक्ट आहे? हाय अँड लो याचा पण अर्थ होईल वर आणि खाली.
आपला आयुष्य वर जातो आणि खाली करेक्ट असतं की नाही. दुसरं गुड अँड बॅड फॉर्च्युन, म्हणजे चांगले आणि वाईट भाग्य. गुड म्हणजे चांगले, याचा अर्थ आपण खालीच घेतो समजेल. चांगले अँड म्हणजे आणि, बॅड म्हणजे वाईट, फॉर्च्युन म्हणजे भाग्य. डेंजर, डेंजर म्हणजे धोका. रिस्की सिच्युएशन, रिस्की म्हणजे धोकादायक, सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. धोकादायक परिस्थिती. लाईफ कशी आपली, चढ उतार होत असतो लाईफ मध्ये, तर लाईफ वर खाली जाते. लाईफ मध्ये खूप धोकाच आहे, तर धोका म्हणजे काय, फक्त डाऊन होईल, अप मध्ये तर येणार नाही. रिस्की सिच्युएशन म्हणजे धोकादायक परिस्थिती. लाईफ मध्ये फक्त आणि फक्त धोकादायक परिस्थिती असते का, विकडे पण काय झालं, फक्त डाऊन झालं, अप नाहीये. या दोन पैकी एक पर्याय करेक्ट असेल. तर हाय आणि लो, वर आणि खाली. दुसरं काय, चांगले आणि वाईट भाग्य. आपलं भाग्य चांगलं पण असू शकतं, वाईट पण असू शकतं. हा याचा प्रॉपर कॉन्टेक्स्चुअल मिनिंग झाला. आपलं आयुष्य वर आणि खाली तर जात नाही ऍक्च्युअल मध्ये, पण आपलं भाग्य चांगलं पण असतं आणि वाईट पण असतं. करेक्ट ऑप्शन कोणता आहे, सेकंड ऑप्शन आहे चांगले आणि वाईट भाग्य. आयोग समजलं असेल हे. हवं असेल स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सर्वांनी इतिहासात वाचलेलं असेल बाजी प्रभू देशपांडेबद्दल, तर त्यांचाच एक प्रश्न घेऊया. थर्ड क्वेश्चन इज बाजी प्रभू फॉर truth and name against the enemy. Against the enemy. So you get a under line killer by truth and name. Options are there, fought with the truth and name, fought with the truth and name. Second option is fought with weapons, fought with weapons. Option is fought with fiercely. Fourth option is fought fighting and scratching. प्रत्येक शब्दाचे अर्थ बघूयात आपण. बाजी प्रभू, बाजी प्रभू म्हणजे बाजी प्रभू देशपांडे. फॉट म्हणजे लढले. टूथ अँड नेल, टूथ म्हणजे दात आणि नेल म्हणजे नख. अगेन्स्ट द एनिमी, दुश्मनाने विरुद्ध. तर बाजी प्रभू दात आणि नखे लढले दुश्मनाने विरुद्ध.
राईट. पॉट विथ द टूथ अँड नेल, झालं काय होतो ते दात आणि नखांबरोबर लढले. करेक्ट, दात आणि नखांचा उपयोग करून लढले. दुसरा आहे पॉट विथ वेपन्स, वेपन्स अर्थ काय होतो शस्त्रे. नेक्स्ट पॉट विथ फेसली, फेसली अर्थ काय होतो फेस म्हणजे निवड, फेसली म्हणजे तीव्रपणे, तर ते तीव्रपणे लढले. पॉट बायटिंग अँड स्क्रॅचिंग, बायटिंग म्हणजे चावणे, स्क्रॅचिंग म्हणजे ओरबडत, आपण जे दाताने ओरबडतो ते बायटिंग म्हणजे चावत आणि स्क्रॅचिंग म्हणजे ओरबाडत. तर ते दात आणि नखांचा वापर करून लढले, दुसरं शस्त्राचा वापर करून लढले, इथे तीव्रपणे लढले, इथे चावत आणि ओरबडत लढले. याच्यापैकी कोणतं ऑप्शन तुम्हाला वाटतं बाजीप्रभू कसे लढले असतील? ऑब्व्हियसली शस्त्रांबरोबर तर लढलेच असतील, पण इकडे वर्ड काय युज केला त्यांनी टूथ अँड नेल. टूथ अँड नेलचा अर्थ काय होतो एकदम जीवापासून, एकदम तीव्रपणे. करेक्ट ऑप्शन काय होतो थर्ड ऑप्शन पॉट विथ फेअर स्किन. आय होप समजलं असेल, हवं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा क्वेश्चन घेऊ. एका शूरवीरापासून अजून शूरवीराकडे अवर सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोज़ेस. इकडे अंडरलाइन वर्ड आहे नॉट अ बेड ऑफ रोजेस. इकडे क्वेश्चन विचारला त्यांनी चूज टू ऑप्शन. जेव्हा पण असा क्वेश्चन येईल ना की आपल्याला दोन ऑप्शन दोन पर्याय निवडायचे, तेव्हा ते क्वेश्चन मध्येच सांगितलेलं असेल की चूज टू ऑप्शन, म्हणजे आपल्याला दोन पर्याय निवडायचे. पहिला आहे इज नॉट इझी सिच्युएशन, इज नॉट इझी सिच्युएशन. सेकंड आहे इज नॉट प्लेजंट सिच्युएशन. Is not soft as it is. Fourth option I for me. The एक एका शब्दाचा अर्थ बघूया. A soldiers, soldier म्हणजे जे मिलिटरी मध्ये असतात सैनिक आपण ज्यांना म्हणतो. तर सैनिकांची लाईफ म्हणजे सैनिकाचं आयुष्य इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. बेड ऑफ रोजेसचा अर्थ काय होतो गुलाबांचा बिछाना. अजून शब्द आहे बेड ऑफ रोजेस, त्याचा अर्थ होतो गुलाबांचा बेड म्हणजे गुलाबांचा बिछाना.
सैनिकांची सैनिकांचं जे आयुष्य असतं ते गुलामांच्या बिछाण्यासारखं नसतं. नॉट आलंय ना म्हणजे नसतं. दोन ऑप्शन करेक्ट आपल्याला चूज करायचे. पहिला ऑप्शन आहे इज नॉट इझी सिच्युएशन, म्हणजे इझी म्हणजे सोपी, सोपी परिस्थिती नसते. इझी सिच्युएशन चा अर्थ काय होतो? सोपी परिस्थिती. नेक्स्ट इज नॉट प्लेजंट सिच्युएशन. प्लेजंट म्हणजे आनंद. प्लेजंट अर्थ असतो आनंददायक, आनंददायी परिस्थिती नसते. थर्ड ऑप्शन आहे इज नॉट सॉफ्ट एज रोजेस, म्हणजे गुलाबासारखी मऊ नसते. आणि थॉर्नी, थॉर्नीचा अर्थ असतो काटे. हा शब्द मी तुमच्यासाठी नवीन असेल. काटे. सैनिकाची लाईफ कशी असते? गुलाबाच्या बिछाण्यासारखी नसते. हे क्वेश्चन आहे. पहिलं ऑप्शन इझी असते, सोपी परिस्थिती नसते. ऑब्व्हियसली आनंददायी परिस्थिती नसते. त्यातून पण त्या सैनिक आनंद काढतात. गुलाबासारखी मऊ नसते. तर हा ऑप्शन तर काय सोयीस्कर बसत नाही तिकडे. आपण बोलू शकतो का की सैनिकाची लाईफ ही गुलाबा एवढी मऊ नसते? असा ऑप्शन काही येणार नाही. थॉर्नी म्हणजे काटेरी. तर सैनिकाची लाईफ काटेरी असते? नाही. काय होईल? सोपी परिस्थिती नसते आणि आनंददायी परिस्थिती नसते. म्हणजे ऑप्शन नंबर वन आणि ऑप्शन नंबर टू हे करेक्ट ऑप्शन असेल. अहो असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. आयोग समजलं असेल. एक क्वेश्चन घेऊया. आपण भरपूर चुका करत असतो. चुका केल्यावर घरचे आपल्याला ओरडत असतात किंवा काही सल्ले देत असतात. तेव्हा आपण काय करतो? Turn a deep ear to his father's address. Underline that. Turn a deep ear. Are you option A? Ignored. This option I did not hear this option I pretended to be deaf and it's the option I listen केअरफुली. जेव्हा आपल्याला आपले वडील आपल्याला सल्ला देत असतात तेव्हा त्यांनी सांगितलंय टर्न अ डीप इयर. डीप म्हणजे बहिरा. डीप म्हणजे आपण बहिरे कान बनवतो किंवा बहिऱ्या कानांमध्ये कन्वर्ट होतो. कशासाठी? फादर्स ऍडवाइस म्हणजे सल्ला. ऍडवाइस म्हणजे सल्ला. जेव्हा आपण त्याचे फादर त्याला ऍडवाइस देत असतात तेव्हा तो स्वतःला बहिऱ्या कानांमध्ये कन्वर्ट करतो. तर पहिला ऑप्शन आहे इग्नोर. इग्नोरचा अर्थ काय होतो? दुर्लक्षित. तो दुर्लक्षित करतो. दुसरा ऑप्शन आहे डिड नॉट हिअर, ऐकत नाही. नेक्स्ट आहे प्रिटेंडेड टू बी डीप. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे
टू बी डीप, डीप म्हणजे बहिला, तर बहिरेपणाचे ढोंगर, बहिरेपणाचे ढोंगर. जो काय लिसन केअरफुली टू, व्यवस्थितपणे ऐकणे, व्यवस्थित ऐकणे. पहिल्या कानामध्ये कन्वर्ट झालं म्हणजे काय करतोय, तो दुर्लक्ष करतोय की ऐकत नाहीये. ऑब्व्हियसली ऐकू तरी येत असत, ऐकत नाही हा ऑप्शन तर करेक्ट येणार नाही. बहिरेपणाचे ढोंग करतो असं सांगत नाहीये मला काही ऐकूच येत नाहीये, तसं गेलं तर कानावरच पडेल एखादी. लिसन केअरफुली टू, व्यवस्थित ऐकणे. पण इकडे तर त्यांनी सांगितलंय बहिऱ्या कानामध्ये कन्वर्ट झालाय तो, म्हणजे व्यवस्थित ऐकत तर नाहीये. त्याचा अर्थ काय होतो, तो दुर्लक्ष करतोय. त्याला ऐकू तर सगळं येते पण त्या सगळ्या गोष्टी तो दुर्लक्ष करतोय. तसे ऑप्शन कोणता करेक्ट आहे? फर्स्ट ऑप्शन, इग्नोर्ड. आय होप हा क्वेश्चन पण समजला असेल. हवं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. आज तुम्ही बरेच नवीन नवीन शब्द बघितले असतील, शिकले असाल. नवीन शब्द शिकण्यासाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे वाचन. द मोर यू रीड, द मोर यू वर्क ऑन युअर वोकॅबुलरी. सो विल स्टॉप हियर, इथे थांबूयात आपण. आय होप सगळ्यांना आजचा जो लेक्चर आहे त्यात जे काही शिकवले ते समजलं असेलच. सो थँक्यू एव्हरी वन अँड गुड नाईट.